नमस्कार, मी वनिता, वनिता किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर मग आज मी तुम्हाला एक वेगळी भाजी दाखवणार आहे. हे बघा, सोयाबीन. सोयाबीनचे हे गड्डे आहेत ना, ते मी आधी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेत आणि त्याच्यात नंतर मी कोमट पाणी ओतून 15 मिनटं हे भिजत ठेवले. म्हणजे आपली ज्यावेळेस आपण भाजी करतो ना, त्यावेळेस आपल्याला पटकन शिजण्यास मदत होते. त्यासाठी साहित्य काय काय घेतले मी, एक मिडियम साईजचा कांदा, कढीपत्त्याची 10-12 पाने आणि इकडे लसूण घोबरं आणि इकडे तेल टाकले मी. आणि त्याच्यात आपण आता जिरे टाकणार आहे. हे बघा, आपले आता जिरे तडतडले की आपण त्याच्यात कढीपत्ता टाकूयात. हे बघा, कांदा आता आपण ब्राऊन करून घेऊयात आणि त्यानंतर कांदा ब्राऊन झाला की आपण लसूण खोबरं टाकून घेऊयात आणि ते ब्राऊन करून घेऊयात लसूण खोबरं. आणि बघा, आपला कांदा ब्राऊन झाला आहे. आता आपण लसूण खोबरं यात टाकून घेतले 2-3 चमचे. आपण हे पण आपण लालसर भाजून घेऊयात. आता आपण ह्याच्यात हे बघा, त्याच्यात लाल तिखट टाकून घेऊयात. हे बघा, इथे मी 4 चम्मच लाल तिखट टाकले आहे. मी इथे काही मसाले वापरत नाही आहे. तुम्हाला हवा असेल तर तुम्ही एवरेस्ट मसाला टाकू शकता आणि तिखट तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता. मी ते 4 चम्मच टाकले. आता आपण हे 1 मिनटं भाजून घेतले. आता आपण ह्यात सोयाबीनचे गड्डे टाकून घेऊयात. हे बघा, हे जे गड्डे आहेत ना, हे आपण असे पिळून टाकणार आहे आपण असं. आणि तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ह्याचे 2 काप पण करू शकता, पण मी अख्खेच टाकणार आहे, ते तुमच्या आवडीवरती. बघा, असे असे पिळायचे, नंतर टाकायचे मग. हे बघा, परतून घेऊयात व्यवस्थित. 1 मिनटं परतून घ्यायचे आणि तुम्हाला जेवढा रस्सा हवा आहे ना, त्यापेक्षा तुम्ही 1 ग्लास जास्त होता. म्हणजे कारण हे जेव्हा भाजी थंड होते ना, तेव्हा ते पाणी शोषून घेतं. त्याच्यामुळे तुम्हाला मी रस्सा भाजी दाखवणार आहे, त्याच्यामुळे पाणी थोडंसं एक्स्ट्रा वाटायचे आपल्याला. आपण 1 मिनटं परतून ह्याच्यात आपण आता पाणी ओतून घेऊयात. हे बघा, 1 मिनटं झालेलं आहे. आता आपण ह्याच्यात पाणी ओतून घेऊयात. आणि भाजी शिजायला जास्त 10 मिनटं लय झाली, कारण आपण आधी गरम कोमट पाण्यात आपण हे 15 मिनटं भिजवून घेतलेलं आहे. त्याच्यामुळे 80% हे शिजलेलेच आहेत. त्याच्यामुळे 10 मिनटं तुम्ही मीडियम गॅसवरती ठेवून झाकून ठेवा. अर्धवट झाकून ठेवायचं, जास्त सगळं नाही ठेवायचं. शिजवून घ्या आणि तुम्हाला जेवढं रस्सा हवं आहे ना, त्यापेक्षा थोडंसं जास्त, 1/2 ग्लास मी जास्त पाणी होता, कारण हे पाणी शोषून घेतं थंड झाली की भाजी. त्याच्यामुळे चला आता आपण शिजवून घेऊयात. आणि ह्याच्यात आता मी मीठ टाकते आणि नंतर मी ह्याच्यात काय टाकणार तुम्हाला नंतर दाखवते. मीठ टाकले. आज आपण ही भाजी शिजवून घेऊयात पूर्णपणे आणि नंतर लास्ट दाखवते मी ज्यात अजून एक काय पदार्थ दाखवणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चला तर मग आपण आता ही भाजी शिजवून घेऊयात. हे बघा, मस्त लसूण खोबऱ्यांचं कसं त्याला लेअर मस्त फ्लातून भाजी होती चमचमीत. मस्त नक्की करून बघा, कारण खूप छान होते भाजी. हे बघा, आता माझी भाजी शिजली आहे बघा. मस्त चमचमीत आणि झणझणीत मस्त झाले, मस्त लागते, नक्की करून बघा. चला तर मग आता ह्याच्यात मी काय टाकणार ते तुम्हाला दाखवते. ह्याच्यात मी कूट टाकणार आहे. तर हे बघा,
कारण मी ही वेगळ्या प्रकारची भाजी करते, खूप छान लागते. कारण ह्याच्यात भरपूर ह्याच्यापासून भरपूर पदार्थ होतात. ग्रेव्हीची ग्रेव्ही करू शकतो आपण, सुकी करू शकतो, किंवा कांदा लसूण खोबरं घालून नुसते सुकी आपण नुसतं परतू शकतो. ह्याच्या भरपूर रेसिपी आहेत, म्हणजे भरपूर आपण ह्याच्यापासून पदार्थ करू शकतो. पण मी हा नवीन दाखवला आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. आणि मस्त लागते हे बघा, आपले पूर्ण शिजून तयार आहेत आपले सोयाबीनचे गड्डे. आता मी 2 मिनटं ह्याला बारीक गॅसवरती शिजून देते, म्हणजे कुटाचा अर्क अंश त्याचा उतरेल त्याच्यात. नंतर मग आपली भाजी तयार होईल. हे बघा आता आपली भाजी तयार झालेली आहे. हे बघा मस्त लपते बी झालेली आहे, थोडासा रस्सा, खूप छान लागते. चला तर मग नक्की करून बघा, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.